इकडे मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये हायकोर्टानं एनआयएला मोठा दणका दिलाय. रियाज काझीला हायकोर्टानं हा दणका दिलेला आहे. 25,000 जामिनावरती सुटका करण्याचे आदेश दिलेले आहेत. पासपोर्ट जमा करून तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. तर मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये रियाज काझीला हायकोर्टानं दिलासा दिलाय. 25,000 रुपयांच्या जामिनावरती सुटका करण्याचे कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. पासपोर्ट जमा करून रियाज काझीला हायकोर्टानं हा दिलासा दिलेला आहे. त्यासोबतच तपास यंत्रणेला सहकार्य करावं असे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे हा निर्णय एनआयएला एक मोठा दणका मानला जातोय. अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएला एक मोठा दणका बसलाय, कारण की रियाजुद्दीन काझी यांना मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी जामीन मंजूर केलेला आहे. काझी यांचे वकील हसनैन काझी आपल्या सोबत आहेत. सर, कोर्टानं नेमके काय मुद्दे विचारात घेतले आणि हा जामीन मंजूर केलाय? बघा, आतापर्यंत तर ऑर्डर आलेली नाहीये, पण आमचं आर्ग्युमेंट हे होतं की आम्हाला ज्या सेक्शन खाली अरेस्ट करण्यात आलेली आहे ते सेक्शन बेलेबल आहे आणि आम्हाला लोअर कोर्टामधूनच बेल मिळायला पाहिजे होती, बट लोअर कोर्टानी बेल रिजेक्ट केली म्हणून आम्ही या कोर्टासमोर आलो. आणि मला असं वाटतं आम्ही जे काही आर्ग्युमेंट केलेलं होतं की ॲज अ मॅटर ऑफ राईट आम्हाला बेल मिळायला पाहिजे ते मेहरबान कोर्टानी कन्सिडर केलेले असणार आणि त्या बेसिसवर आम्हाला बेल मिळाली असणार. एनआयएनं आपला युक्तिवाद इथेही कायम ठेवला होता की सत्र न्यायालयात त्यांचा जामीन फेटाळलेला आहे, त्यामुळे एनआयएचा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरलेला नाहीये. ते ऑर्डर आल्यानंतरच मी सांगू शकतो एक्झॅक्टली कसे कुठले पॉईंट ग्राह्य धरलेले आणि कुठले नाही. जामीन दिलेला आहे, काय अटी शर्ती घातल्या आहेत का कोर्टानं? की रियाजुद्दीन काझींना एनआय ऑफिसला हजेरी लावण्याची डायरेक्शन दिलेले आहेत आणि जी सॉल्व्हन्सी श्युरिटी असते ते फॉलो करायची. किती मोठा दिलासा मानता, कारण की या प्रकरणात अनेक हाय प्रोफाईल केस होतं, कारण की सुरुवातीपासूनच पहिल्या दिवसापासून जेव्हा प्रकरण आलं अनेक मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली, अनेक जण रडारवर होते, मुंबई पोलिसांकडनं हे प्रकरण थेट एनआयएकडे सोपवण्यात आलं, त्यामुळे आजचा हा जो जामीन आहे तो या केसवर किती प्रभाव टाकू शकतो असं वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं हे खूप दिलासा आहे, खूपच मोठा दिलासा आहे या केसमध्ये आणि स्पेशली माझ्या अॅक्युजसाठी की ही वॉज एन्टायटल फॉर बेल. आय एम रिपीटिंग अगेन अँड अगेन ॲज अ मॅटर ऑफ राईट, बट सिन्स 10 एप्रिल 2021 पासून माझा क्लायंट आतमध्ये होता आणि त्याला हे सगळं करता करता करीबन 1.5 वर्ष लागलं अँड फायनली वी गॉट जस्टिस, त्याचा आम्हाला खूप मोठा दिलासा आहे. तर खूप मोठा दिलासा आहे अँटिलिया स्फोटक प्रकरणात रियाज काझी यांना जो जामीन झालेला आहे तो या केसवर सुद्धा येत्या काळात प्रभाव टाकेल, कारण की या निकालाचा इतर आरोपींच्या प्रलंबित जामीन अर्जावर सुद्धा परिणाम होईल असं वकिलांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामन अजित कदम, सौम्य राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.